नमस्कार मी डॉक्टर सुबोध देशमुख आता आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही अनेक मधुमेही असे पाहतो किंवा अनेक वजनदार लोक असे पाहतो की बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की डॉक्टर आम्ही काहीच गोड खात नाही तरी रक्तातली साखर वाढते किंवा आम्ही रोज उठून बिनसाखरेचा चहा घेतो अनेक मधुमेहींचं तर असं म्हणणं असतं की आम्ही भातसुद्धा बंद केला आहे तरीसुद्धा त्यांच्या रक्तातली साखर वाढत असते रक्तातली साखर कमी होत नाही तर मग चला तर आपण थोडक्यात मधुमेहाला समजावून घेऊ पण आता असं गृहित धरायचं आहे की ही आपल्या शरीरातली रक्तवाहिनी आहे ठीक आहे आपण रक्तातली साखर रक्तवाहिनीतून रक्त काढतो आणि मोजतो बऱ्याच जणांची रक्तातली साखर दोनशे पन्नास उपाशीपोटी एकशे पन्नास कदाचित त्याहीपेक्षा जास्त असते आता नेमकी रक्तातली साखर जेवणानंतर किती असायला पाहिजे तर एकशे पन्नासपेक्षा कमी असली पाहिजे समजा ही एकशे पन्नासची दोनशे पन्नास झाली तर काय होऊ शकतं खूप तांत्रिक गोष्टीमध्ये न जाता किंवा उपाशीपोटीची साखर एकशे दहा असायला पाहिजे त्याऐवजी समजा एकशे पन्नास झाली तर काय होऊ शकतं हे बघा आपल्या रक्तवाहिन्या रक्तवाहिन्यांचं जाळं सगळ्या शरीरभर पसरलं आहे रक्तपुरवठा कुठं कुठं होतं आहे सगळ्या शरीराला होतो पण त्यातले त्यात हे जे काही व्हायटल ऑर्गन्स आहेत याचं मी इथं नावं लिहिलेत रक्तपुरवठा होतो डोळ्याला किडनीला हृदयाला मेंदूला बरोबर आता रक्तातली साखरेची पातळी वाढली समजा दीडशे असायला पाहिजे तर ती दोनशे पन्नास झाली तर काय होऊ शकतं समजा ही पाण्याची बाटली आपल्या हातामध्ये ठीक आहे याच्यामध्ये साधं पाणी ओतलं आणि असं हलवलं तर चांगलं हलणार आहे याच्यामध्ये तुम्ही साखरेचा पाक ओतला आणि जर हलवण्याचा प्रयत्न केला तर एवढा हलेल का व्यवस्थित नाही बरोबर त्याच पद्धतीने तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा जर जास्त झाली तर रक्तवाहिन्यांमध्ये पण पाक सदृश्य परिस्थिती निर्माण होईल रक्तवाहिन्यांमध्ये जर पाक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर डोळे किडनी हृदय मेंदू यांच्याकडे जाणारा जो काही रक्त पुरवठा आहे तर तो, तो व्यवस्थित होईल का कमी होईल स्वाभाविक आहे कमी होईल बरोबर यांचा जर रक्तपुरवठा कमी झाला तर हे अवयव व्यवस्थित काम करतील का नाही करणार डोळ्याचा रक्तपुरवठा कमी झाला तर बघा डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात किडनीचा कमी झाला तर किडनीचे प्रॉब्लेम सुरू होतात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला तर पॅरालिसिस होतो लकवा होतो म्हणजे रक्तातल्या साखरेची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा जर जास्त असेल अनेक दिवस अनेक आठवडे अनेक वर्ष आपण ह्याच्याकडं फारसं लक्ष देत नाही आणि रक्तातली साखरेची पातळी वाढल्यामुळे हे जे काही एंड ऑर्गन जे आहेत तर हे डॅमेज होतात त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हे जर डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर काहीही करायचे पण रक्तातली साखरेची पातळी नॉर्मल ठेवायची रक्तातली साखरेची पातळी नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्या हातामध्ये काय काय आहे हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साखर कुठून येते आभाळातून येते का नाही तुम्ही खाता त्याचंच रूपांतर आपण साखरेमध्ये करत असतो म्हणजे योग्य आहार साखर जर कंट्रोल करायची असेल तर दुसरी गोष्ट काय आहे योग्य व्यायाम तिसरी गोष्ट काय आहे थोडंसं तणावाचं व्यवस्थापन पण व्हायला पाहिजे तणाव मुक्ती बरोबर आणि चौथी गोष्ट काय आहे औषधं म्हणजे रक्तातली साखरेची पातळी नॉर्मल ठेवण्यासाठी तुम्हाला ह्या चार गोष्टींवर काम करावं लागेल आहार व्यायाम तणावमुक्ती आणि औषधं आता तुम्ही लक्षात घ्या याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीला पंचवीस टक्के महत्त्व आहे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर घेऊन बघा ज्या ज्या लोकांना डायबिटीस आहे असे लोक इकडं औषधं घेतात आणि त्या दिवशी गोड खातात रक्तातली साखर वाढते बघा म्हणजे नुसत्या औषधाला महत्त्व आहे का नाही त्याच पद्धतीनं तुम्ही औषधं घ्या आणि रात्रभर जागरण करा किंवा टेन्शनमध्ये राहा तणावामध्ये राहा तरी पण रक्तातली साखर वाढते म्हणजे प्रत्येक गोष्टीला महत्त्व तेवढंच आहे हे चार पिलर आहेत तुमची रक्तातली साखर कमी ठेवण्यासाठी आता आपण कुठल्याही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर ह्या चारपैकी काय देतील हो औषधं बरोबर ना किती टक्के महत्त्व आहे पंचवीस टक्के बरोबर ना इथंच आपण शोधतो बघा आपण डॉक्टरांकडे जातो इथं होमिओपॅथिक शोधतो ॲलोपॅथी शोधतो आयुर्वेदा शोधतो परंतु लक्षात घ्या औषधांचं महत्त्व एक ठराविक मर्यादेपर्यंतच आहे तुम्हाला जर रक्तातली साखर कमी करायची असेल तर तुम्हाला आहार व्यायाम तणावमुक्तीवरच काम करावं लागेल पंचवीस टक्के औषधांमध्ये आहे पंच्याहत्तर टक्के कोणाच्या हातात आहे तुमच्या स्वतःच्या हातात आहे आणि तुम्ही जर तो हे व्यवस्थित पाळलं तर ह्याची गरज एक तर खूप कमी लागते किंवा बऱ्याच जणांमध्ये याची गरज पण लागत नाही म्हणजे रक्तातली साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी आहार व्यायाम तणावमुक्ती आणि औषधं या चतुसूत्रींचा वापर करून तुम्हाला साखर मेंटेन करता येते पण तुम्हाला माहितीच नाही आहे ज्वारीच्या भाकरीत साखर किती आहे बाजरीच्या भाकरीत साखर किती आहे वांग्याच्या भाजीत किती आहे किंवा योग्य व्यायाम कुठला आहे ताणतणाव तर सगळ्यांनाच आहेत पण कमी कसे करायचे हे जर आता सगळं तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला काय करता येईल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक तर डायरेक्टली आमच्या क्लिनिकमध्ये येऊन आम्हाला समक्ष भेट द्या आमच्या क्लिनिकची वेळ आहे सकाळी दहा ते उन, दोन संध्याकाळी सहा ते नऊ सोमवार ते शनिवार आता तुम्ही बाहेरगाव असाल क्लिनिकमध्ये समक्ष येणं तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही एक दहा दिवसाचं प्रशिक्षणसुद्धा तुम्हाला देतो याच्यामध्ये हे सगळं प्रशिक्षण ऑनलाईन असतं वेळ असते सकाळी साडेसहा ते साडेसात यावेळेमध्ये योग्य आहार योग्य व्यायाम तणावमुक्ती याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला शिकवतोच पण या व्यतिरिक्त आपण कुठं समारंभामध्ये गेलो दिवाळी आली दसरा आला आंब्याचा सीझन आला कुठं ट्रिपला गेलो हॉटेलमध्ये गेलो तर काय खायचं की जेणेकरून आपण आपल्या रक्तातली साखरेची पातळी कमी ठेवू शकू किंवा आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकू तर हे दोनही पर्याय आता तुमच्याकडे उपलब्ध आहेत एक तर तुम्ही समक्ष आमच्या क्लिनिकमध्ये येऊन भेट द्या किंवा आमचं एक दहा दिवसाचं प्रशिक्षण असतं दर महिन्याला पंधरा तारीख ते चोवीस तारीख वेळ असते सकाळी साडेसहा ते साडेसात वेळेमध्ये तुम्ही ते प्रशिक्षण जॉईन करा अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क करा किंवा समक्ष येऊन भेटा धन्यवाद